नमस्कार, विशाखास किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत करंजा, खोबऱ्याच्या करंजा. त्यासाठी लागणार आहे मैदा आणि तेल. तेल मी गरम करून घेतलंय, चांगलं मऊन केलंय खडखडीत. 3 वाट्या घेतल्यात आणि 3 वाट्यासाठी 1 वाटी तेल घेतलेलं आहे. आपण मऊन जास्त टाकल्याच्या नंतर आपल्याला लाटताना पीठ लावायची गरज नाही किंवा तेल लावायची नाही, म्हणून आपण तेल घ्यायचं जास्त आणि एकदम पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि मग पाण्यानं मळायचं पीठ. पाणीसुद्धा आपल्याला त्याच वाटीने 1.5 वाटी लागणार आहे. 1 ग्लास भरून पाणी घेतले, ज्या ग्लासमध्ये त्याच वाटीनं 2 वाट्या बसतात, 1 ग्लास पण पाणी नाही लागलं. आणि भरण्यासाठी मी खोबऱ्याचं केस घेतलं आहे आणि त्याच्यात साखर टाकली आहे, पिठी साखर. मी हे मिक्सरमधून काढून घेतले बघा सारं, आणि पीठ हे बघा मळून असं नरम झाले. आता आपण याच्या करंजा बनवून घेऊ. एकदम सॉफ्ट पीठ झाले, मऊ झाले. आपण चपातीला पोळीला करतो तसं. बघा लाटून दाखवते, मी तेलसुद्धा घेतलं नाही आहे आणि पीठ पण नाही लागत. एकदम फटाफट होतात करंजा. आणि आपण भरून घेऊया. बघा मी दाखवते करून. 1 चमच सारण भरून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व करंजा करून घेऊयात. आणि तेल लावायचं त्याचे. आपण दाबल्याच्या नंतर खोलतात करंजा कधी कधी तेलात टाकल्याच्या नंतर आणि फुटतात, त्यासाठी आपण भरण्याच्या आधी त्याच्या काट्यानं सगळीकडनं पाणी लावायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे, म्हणजे ते तेलात टाकल्यावर फुटणार नाही आहे. अशा प्रकारे आपण सगळं करून घेऊयात आणि मग तळून घेऊयात तेलात. मी कढई गरम करायला ठेवली आहे. अशा प्रकारे सगळं करून घेऊन आपण तेलात तळून घेऊयात. जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचा नाही, ह्या लगेच फ्राय होतात. हे बघा झाल्या सगळ्या करंजा, आपण आता तेलामधून काढून घेऊया. तेल छान गरम झालंय, तेलात मी टाकून देते. एकदा 4-5 टाकून घेऊया आणि त्याला झालं की लगेच पलटी मारून घेऊया. लगेच ब्राऊन झालं की काढून घेऊ, किंवा तुम्हाला व्हाईट व्हाईट आवडत असतील तर तशा पण ठेवलं तर चालतील. मी थोडं ब्राऊन करून घेते. बघा पलटी मारली, एकदम सॉफ्ट होतात ह्या, नंतर कडक पण नाही राहत वरची पारी. व्हाईट अशा पण काढू शकतो, पण थोडस ब्राऊन करून घेऊया. छान दिसतात अशा काढून घेऊ आपण. अशाच प्रकारे आपण अजून दुसऱ्या टाकून तळून घेऊयात. किती दिवस पण ठेवलं तर ह्या नरमच राहणार, कडक वगैरे होत नाहीत आणि आतमधलं सारण पण खूप छान लागतं आणि खूप दिवस राहतं, खराब नाही होत. ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला नक्की एकदा करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मी झाले आपला एकदम खुशखुशीत.
करंजा हे बघा मी फोडून टाकते.